जे काय 2000 कोटी रुपये हे केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या काही कोऑपरेटिव्ह कारखान्याला दिलेले आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेदभाव झालेला आहे. अशोकबापू पवार यांचा जो कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये ऊस घालणारे शेतकरी हे शेतकरी आहेत. शेतकऱ्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा भेदभाव खऱ्या अर्थाने केला गेला नाही पाहिजे. पण दुर्दैवाने भाजपचे जे सरकार आहे ना त्या भाजपचे नेते त्या पद्धतीने भेदभाव करताना आपण सगळेजण बघू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीचा भेदभाव कोऑपरेटिव्ह कारखान्याच्या बाबतीत कुणी करू नये असं आमच्या सरकारला वाटतं. शेवटी आता बापू इथं आहेत, बापूंचा कारखाना नावाजलेला कारखाना, तिथे असणाऱ्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी कुठलाही भेदभाव न करता कोणी बीजेपीचं आहे कोणी दुसऱ्या पक्ष आहे त्यांचा ऊस त्या ठिकाणी ते घेतात. आणि मग गेले 2 वर्ष आपण जर बघितलं तर त्यांच्या कारखान्याला अडचण खूप मोठ्या प्रमाणात आणलेली या सरकारने आणि केंद्र सरकारने आपण सर्वजण बघू शकतो. आणि असाच भेदभाव केल्यामुळे आपल्याला असं म्हणावं लागेल की बीजेपीला या महाराष्ट्रामध्ये लोकांनी स्वीकारलेलं नाही, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करू, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करू, पण अशा पद्धतीने भेदभाव करून एखादा कोऑपरेटिव्ह कारखाना ज्याची मालकी ही शेतकऱ्याची असते अशा कारखान्याला कुणी अडचणीत आणू नये. त्याच्याचबरोबर ज्या लोकांना मदत केली गेली तर मग कुठेतरी तुम्ही आमच्याकडे या, मग तुम्हाला आम्ही मदत करतो, या डीलचा तो भाग होता का हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. अमरावतीमध्ये मुख्यमंत्री लाडली योजनेला सुरुवात झालेली आहे, महिला तिकडे पोहोचत आहेत, पण आता अशी एक माहिती समोर येते की तहसील कार्यालयामध्ये महिलांकडून पैसे घेतले जात आहेत, व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. कसं पाहता या घटनेकडे? एका ठिकाणी महिलांना पैसे देतो असं सांगताय सरकारने, तहसील कार्यालयात प्रोसेस पूर्ण करण्यासाठी पैसे घेतले जातात. एकतर ही जी योजना याला 46,000 कोटी रुपये लागणार, पण सरकारली प्रोव्हिजन केले 10,000 कोटीचं. त्यामुळे सरकारचं मत काय असावं, इलेक्शन होऊस तर 2-3 महिने आपण फक्त महिलांना पैसे देऊ आणि नंतर हात आकडता घेऊ असं कुठेतरी आहे. त्याच्यातच अपेक्षेने महिला जेव्हा एखाद्या कार्यालयामध्ये जातात आणि तिथं जर पैसे घेतले जात असतील नाव नोंदायला, तर मग भ्रष्टाचार कितक्या लेवलला या सरकारच्या काळामध्ये गेलाय कुठेतरी आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे आम्ही या योजनेचं स्वागत करतोच, पण ज्या पद्धतीने ही योजना राबवली जाणार आहे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि त्याला जे पैशाचं नियोजन केलं गेलं ते सुद्धा अपुरं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. 1 लाख टन कांदा खरेदीचा घोटाळा झालेला आहे अशी माहिती समोर येते. एनसीसीएफने जी कांदा खरेदी केली आहे त्याचा अभ्यास करावा लागेल, कारण का शेतकऱ्याला तर न्याय मिळाला नाही. शेतकऱ्याच्या कांद्याला अतिशय खालच्या लेवलला जाऊन रेट तिथं मिळालेला आहे. मग शेतकऱ्याचं एका बाजूला नुकसान झालं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणत असाल 1 लाख टनाचा कांदा हा त्या ठिकाणी घेतला गेला आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही तर त्याच्यामध्ये करप्शन नाही झालं असेल, तर मग एका बाजूला शेतकऱ्याला तुम्ही अडचणीत आणलं आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याच्या नावावर तुम्ही खिसे भरले असतील तर शेतकरी आम्ही तुम्हाला सोडणार नाही. राज्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या अमरावतीमध्ये झालेल्या आहेत. 2023 ते 2024 या 16 महिन्यांमध्ये तब्बल 3,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे अशी माहिती काल जयंत पाटील यांनी सभागृहात दिली. एका ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचं सरकार असं सरकार म्हणून मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची प्रमाण वाढलं. जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांनी पहिल्या भाषणामध्ये असं सांगितलं होतं या महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा आत्महत्या शेतकऱ्याची आम्ही होऊन देणार नाही. दुर्दैवाचं आज दिवसाला 8 आत्महत्या तिथं होत आहेत. त्याच्याचबरोबर एका माजी अधिकाऱ्यांनी मराठवाड्यासाठी एक रिपोर्ट बनवला होता ज्याच्यामध्ये तिथं असणारे जे शेतकरी त्यातले किती लोक आत्महत्या करण्याचा विचार करतात तो आकडा 2.5-3 लाखाच्या आसपास होता. आम्ही म्हणत होतो की तुम्ही तो चर्चेत आणणार रिपोर्ट, पण या सरकारने त्या रिपोर्टला चर्चेत आणलं नाही, त्याच्यावर काही झालं नाही. त्यामुळे सरकारला शेतकरी युवा नाही तर कुणीही आत्महत्या केली तरी त्यांना काही पडलं नाही दुर्दैव असं आपल्याला म्हणावं लागेल. अमरावतीमध्ये नक्कीच आत्महत्या सर्वात जास्त आहे, पण अमरावती असो नाही तर कुठलाही जिल्हा असो एखाद्या शेतकऱ्यांनी सुद्धा आत्महत्याचा विचार तिथे केला असेल तर दुर्दैवी गोष्ट आहे. आणि अमरावतीमध्ये जिथं आत्महत्या केल्या जात आहेत तिथं काही सामाजिक संघटना चांगलं काम करत आहेत त्या कुटुंबासाठी, आणि एकल योजना जी आहे त्या योजनेला सुद्धा त्या शेतकऱ्याच्या कुटुंबापर्यंत ती योजना पोहोचून दिली जात नाही असं सुद्धा काही जण करत आहेत. दुर्दैवी गोष्ट आहे. हे सरकार सामान्य लोकांचं सरकार नाही, हे सरकार फक्त मलिदा खाणाऱ्या लोकांचं सरकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. राज्य सरकारने बजेट सादर केलं, राज्य सरकारने महापालिकेच्या ठेवीवरती दल्ला मांडला आहे,
एकतर त्या ठेवीवर सुद्धा दल्ला मारलेला आहे आणि आम्हाला असं कळतंय 2.5 लाख कोटीचे कॉन्ट्रॅक्ट हे महानगरपालिकेने तिथे दिलेले आहेत. आता तुम्ही 2.5 लाख कोटीचे कॉन्ट्रॅक्ट का देता, त्यात काही कमिशन आहे का? त्यामुळे कुठेतरी या सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांना फक्त कमिशन खायचंय हे आपल्याला बोलावं लागेल. तसंच एमआयडीसी आमच्या मतदारसंघामध्ये व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, पण त्याच एमआयडीसीने 20,000 कोटी रुपयाची कामं ही कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून तिथे दिलेली आहेत. म्हणजे जो जो पैसा गेले अनेक वर्ष आपण त्या त्या संस्थेमध्ये अडचणीच्या काळामध्ये तो वापरता यावा, त्या संस्थेसाठी, त्या लोकांसाठी, सामान्य लोकांसाठी, त्या संस्थेला अशा पद्धतीने वापर केला गेला फक्त कॉन्ट्रॅक्टर पोचण्यासाठी. त्यामुळे महानगरपालिका मुंबई असेल, एमआयडीसी असेल, याच्या खऱ्या अर्थाने खोलात जाण्याची जरूरत आहे. आणि जे प्रशासक तिथे बसलेत त्या प्रशासकाला तिथले पालकमंत्री नाही ते नेते चालवतात आणि त्यांच्या माध्यमातून मग कॉन्ट्रॅक्ट दिले जातात. त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्या विचाराचं सरकार येणार आहे त्यामुळे याच्या खोल्यात जाण्याची जरूरत आहे. याच्यामध्ये करप्शन झालंय का, मलिदा खाल्ला गेलाय का, हे सुद्धा बघण्याची जरूरत आहे. आणि काही लोकांना महानगरपालिकेमध्ये तिथं पीएफ सुद्धा मिळत नाही अशी तक्रार काही कामगार तिथं करतायत. त्यामुळे खरंच याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये जाण्याची जरूरत आहे.